धाव संख्या एकदम साने उड़े देती झाली 13। एक षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 3-13। 3-13 मात्र या मेरी स्पोर्ट संघाचे वाजलेले आहेत। एक धावपळ दुसरे धाव जावी प्रयत्न असणार आणि 2 धावा मात्र या बघता बघता पूर्ण केल्यात कल्पेश खरत आणि प्रतीक पाटील यांनी। आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या 2 वाढते, ती झाली 15। या 15 धाव संख्येमध्ये वैयक्तिक कल्पेश खरत 5 चेंडू मध्ये 11 धावांची खेळी करून नाबाद आहे। त्यात एक षटकार असणार आहे। तर मग चेंडू हवेत आहे, बघूया एक क्षेत्रक्षक झेल मागे आणि हा झेलवाद। तर मग कल्पेश गर्तेची खेळी संपुष्टात आलेली आहे आणि हा चौथा मोठा भगदाड पडते तो मीर स्पोर्ट्स संघाला। डीजे चला लवकर क्षेत्र जायचं, चला एक उंचपुरा दष्टपुष्ट बांधण्याचा फलंदाज संगम घरात। बघूया आपल्याकडून संघाला अपेक्षा असणार आहेत चौकार षटकार मारण्याची। बघूया दोन षटकांचा खेळ संपले, 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र मीर स्पोर्ट्स संघ 4-15 अडचणीत सापडले। मात्र मीर स्पोर्ट्स संघ सध्या स्ट्राईकवर असणारे फलंदाज संगम घरत आणि प्रतीक पाटील, स्ट्राईकवर असणारे संगम घरत, गोलंदाज सुदेश सालुंके। संघाचा कर्णधार असणार आहे संदेश सुदेश सालुंके। पहिला चेंडू पहिला चाटून जातोय शॉट फाईल नकड मडवी। संगम घरतेसाठी बक्षीस आले उलवा गावचे सोमनाथ मडवी छकडेवाले यांच्याकडून 2 षटकारसाठी 500 रुपये बक्षीस आलेले आहे। लगता 2 षटकार आणि 500 रुपये घेऊन जायचं आहे। तर मग चेंडू झालेला एक्स्ट्रा कोवर आणि पॉईंट खणखणे चौकार चौकार संगम पहिला चेंडू हुकल्यानंतर मतलब दुसऱ्या चेंडूवर चौकार वसूल करतोय तो संगम घरतर। संघाची धावसंख्या एकदम 4 न पुढे जाते झाली 19। 2 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4-19 आणि संगम घरासाठी इथे बक्षीस असणार आहे सोमनाथ मडवी छकडेवाले यांच्याकडून सलग 2 षटकांसाठी 500 बाजू बक्षीस। तसेच आपल्या वालगावातील साईजर शेर सालुंके यांच्याकडनं चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस हे सर्व संघासाठी लागू आहे। आता मात्र प्रथम स्ट्राईकला असणार आहे तर प्रतीक पाटील, एक उंचपुरा दष्टपुष्ट बांध्याचा एक हार्डर फलंदाज प्रतीक पाटील। आपल्या संघासाठी काहीतरी अपेक्षा असणार आहेत म्हणून त्याला एकदम 2 षटक त्याला काही उतरवण्यात आलं नाही आणि मात्र आता तिसऱ्या षटकामध्ये त्याला पाचारण केलेलं आहे। बघूया सुदेश सालुंकेचा पुढचा चेंडू, प्रतीकसाठी हलवार चेंडू टाकलेला आहे आणि चेंडू फसतोय हुकतोय सरळ चेंडू जातोय एसटीच्या ग्लोजमध्ये निर्धाव चेंडूची सांगता। धाव संख्येमध्ये वाढ आहे, धाव संख्येतली थांबलेली 4-20। 2 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर त्याचा पुढचा पॅटीची काडा घेऊन जाते शॉर्ट फाईलकडे तिथं चेतन घरत चेंडू पकडेपर्यंत फेकीकपर्यंत सजला एक धाव पूर्ण केली आणि प्रतीक पाटील आणि आपलं एकेरी धाव संख्येनं आपलं स्वतःच खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या 1 वाढली, ती झाली 21। आता तिसऱ्या षटकातला शेवटचा अंतिम चेंडू टाकण्याचा तयार आहे सुदेश सालुंके संगम घरासाठी। संगम घराचा चेंडू हलवार चेंडू किशोर पाटील झेल कल्याणा मात्र झेलबाद आणि 5वा आदरा वाजतोय तो मेर स्पोर्ट्स संघाला। डीजे चिंता पाका
तीन षटकांचा इथं खेळ संपलेला आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर मीर स्पोर्ट्स संघ 5-21 म्हणजे नाजूक स्थिती करून ठेवली ती वहाल इंडियन संघाने 5-21. गोलंदाजी आलेला आहे मनीष फडके. सामना करेल प्रतीक पाटील. बघूया प्लस संघासाठी धावांची अपेक्षा असणार आहे, चौकार षटकारांची अपेक्षा असणार आहे प्रतीक पाटील कडनं. बघूया चौकार षटकार मारून आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवतोय का. चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल ती वाल इंडियन संघाकडनं, कारण त्या तीन षटकांचा खेळ संपला. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या येते 5-1. आता मात्र एक मोठा तडाखा दिलाय आणि उत्तुंग असा बिग बिग षटका डीजे. मग अशी म्हटलं का की प्रतीक पटेल हार्डहिटर फलंदा आहे, त्याच्या बॅटतून जर चेंडू लागला तर तो सीमारेषेच्या पलीकडे जाऊन थांबतोय. असा हा वाल संघाचा हार्डहिटर फलंदाज प्रतीक पाटील. मात्र पहिल्याच चेंडूवर मनीष फडके याच्या षटकार मारतोय आणि संघाची धावसंख्या एकदम 6 ने पुढे जाते, ती झाली 27. 5-27. बघूया पहिल्या चेंडूवर मात्र षटकार मारल्यानंतर नेहमीच दबाव असणार आहे तो गोलंदावर. बघूया काय करतोय मनीष फडके. यामध्ये हलवार चेंडू टाकलेला आणि हलवार चेंडूवर मात्र प्रतीक पाटीलला काहीच करता आणि निर्धावत चेंडूची सांगता कमबॅक करता दिसतो तो गोलंदाज मनीष फडके. बघूया धाव संख्या येते 3 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5-27. मनीषचा फटके, याचा पुढचा चेंडू प्रतीकसाठी फुलटॉस चेंडू, हलवार चेंडू, चेंडू काहीसा चेंडूच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. एक धाव पण गोळल्या दुसरे धावेचा प्रयत्न असणार आणि 2 धावा मात्र या सहजरित्या पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 ने वाढते, ती झाली 29. 5-29 म्हणजे 20 चेंडूचा इथे खेळ संपलेला आहे आणि 20 चेंडूच्या समाप्तीनंतर मीर स्पोर्ट्स पण 5-29. मनीषचा पुढचा चेंडू तीनच चेंडू आहेत. फुलटॉस चेंडू मध्ये खरपूस समाचार लॉंग लेग मध्ये तुंग तुंग षटका डीजे. धन्यवाद डीजे मस्तान. धावसंख्या एकदम 6 ने उडे, ती झाली 35. आता मात्र धावसंख्याला इथं बाळसा घेताना दिसतो, कारण प्रतीक पाटील म्हटलं होतं की प्रतीक पाटीलच्या बॅटमधून संघाकडून त्यांना अपेक्षा असणार, कारण तो चांगला असा फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज. आता मात्र हलवार चेंडू टाकला, परंतु टिकलर झोन क्षेत्रामध्ये वनडीच्या स्वरूपात गेलेला आहे आणि तिथे 1 एकच धाव मिळते फटक्यावर मात्र आणि धावसंख्या 1 ने वाढली, ती झाली 36. 3 षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर मेर स्पोर्ट्स संघ 5-37. तत्काळ शेवटचा चेंडू मनीष फडके याचा, त्याचा सामना करण्यासाठी फलंदाज सिद्धू, सिद्धू बिरादर. हलवार चेंडू टाकलाय मात्र सिद्धू बिरादरला काहीच समजलं आणि चौथ्या षटकाचा खेळ संपतोय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र मीर स्पोर्ट्स संघ 5-36. तर बघूया या पूर्वार्धामधला शेवटचं षटक असणार आहे. या शेवटच्या षटकामध्ये बघूया हानामर षटक असणार आहे. हानामर षटकामध्ये किती धावसंख्या उभारते तो मीर स्पोर्ट्सचे फलंदाज. मात्र या चौथ्या षटकामध्ये मात्र
चौथ्या षटकामध्ये मनीष फटक्याने तब्बल दोन षटकांच्या मदतीने 15 धावांची लयलूट केली आहे आणि आपल्या धावांचा जो थांबलेला संत गत होता तो मात्र वाढवण्यात यश मिळतोय तो फलंदाज प्रतीक पाटील याला आणि संघाची धावसंख्या ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5-36. आता शेवटचं षटक कोण जात आहे? रवींद्र खरात. रवी खरात एक 40 मास्टर गोलंदाज आणि प्रतीक पाटील आहे त्याच्या समोर. बघूया प्रतीक पाटील कशावर सामना करतो रवी खरातचा. रवी खरातचा पहिला चेंडू आखूड टप्प्यात चेंडू चेंडू सरळ मारताय डीप लेग मध्ये आणि उठतो बाय बाय षटकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. धाव संख्या एकदम सहानी एवढी घेत ती झाली 42. मी मगाशी म्हटलं होतं की प्रतीक पाटीलला आपल्या खेळाला मात्र इथं चौकार षटकार मारावे लागतील तर आपला संघ मजबूत स्थितीमध्ये काय नाही त्याच्यामध्ये. चार षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 5-42. मगाशी होता मनीष फडक्याच्या पहिल्याच चेंडूवर प्रतीक पटेल एक षटकार मारता त्याचं प्रतिउत्तर देताना मात्र रवी खरतच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकतोय तो फलंदाज प्रतीक पाटील. विचारता पुढचा चेंडू चेंडू हवेत आहे पण जे चेंडू जात आहे फाईन लेग कडे सीमारेषेचा चेंडू पाठवला तर बाहेर परंतु त्या फटक्यावर मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळते ती प्रतीक पाटील याला. आता उर्वरित शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत. चार चेंडूमध्ये किती धावसंख्या उभारते तो मेल स्पोर्ट्स संघ. संघाची धावसंख्या आहे ती 5-43. त्रेचाळीस धावसंख्येपैकी मात्र 23 धावांवर नाबाद केलते तो प्रतीक पाटील. त्यात 3 उत्तुंग षटकार आहेत. तर मात्र सिद्धेशला चेंडू जोरदार मारायचा परंतु चेंडू काय चेंडू जात आहे सर्वेष्टी जगलो आणि चोरटी धावाशे 22 पण धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने वाढते ती झाली 44. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असणारे बघूया. धावसंख्या आहे ती 5-44. रवी खरतचा चेंडू फुल टॉस चेंडू स्ट्रेट डाय मध्ये फटका आणि उत्तुंग असा षटकार. डीजे मास्टर उघ्या रवी घरचा पुढचा चेंडू आता मात्र चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे फसवा चेंडू टाकला. मात्र चेंडू मात्र फसवतोय होकतोय चकतोय निर्धाव पद्धती चेंडू आणि पूर्वार्धा मधला मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. धाव संख्या आहे ती एक अर्धशतक झलकावलं त्या संघाचं 5-50. उघ्या रवी घरचा या षटकातील या पूर्वार्धा मधला शेवटचा चेंडू प्रतीक पाटीलचा अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू खोदून काढलेला आहे आणि चेंडू सरळ फाईन लेग कडे जात आहे उत्तुंग असा षटकार. षटकार मध्ये धन्यवाद डीजे मास्तर. खराब सुरुवातीनंतर मात्र प्रतीक पाटील जी बॅटरी हातामध्ये घेतली ती मात्र शेवटपर्यंत त्याने षटकार मात्र शेवटचा सांगता केली आणि संघाची धावसंख्या 56 पर्यंत नेऊन ठेवली आहे.
आणि 57 धावांचं तर टार्गेट ठेवलंय आणि याच्यानंतर दादा होणारा सामना आजच्या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे तो श्री गणेशा विरुद्ध वेद इलेव्हन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करून घेण्यासाठी यायचं आहे. चला श्री गणेशा विरुद्ध वेद इलेव्हन. श्री गणेशा संघाचा कर्णधार तिथं हजर आहे आणि वेद इलेव्हनचा कर्णधार संघनायक कोण जर असेल तर त्वरित नाणेफेक करून घेण्यासाठी यायचं आहे. 57 धावांचं तर टार्गेट असणार आहे आणि 57 धावांच्या टार्गेटला पाठला करता मात्र मीर स्पोर्ट संघाची काय निर्णय असणार आहे, कशा प्रकारे ते गोलंदाजी करतील, कशा प्रकारे क्षेत्र लावतील हे सांगण्यासाठी आपल्या समोर मी आपल्या लाडक्या गुरुवर यांना आमंत्रण करते. दोन षटक तरी सांगा हवं. वहाळ इंडियन विरुद्ध मिहिर स्पोर्ट्स वहाळ. सर्व खेळाडू सर्व संघ वहाळ गावातील आहेत, त्याच्यामुळं वहाळ जरी हा शब्द उच्चारला नाही तरी काय हरकत नाही. तर नाणेफेकीसाठी श्री गणेशा आणि वेज इलेव्हन या दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे. तत्पूर्वी आता या ठिकाणी मिहिर स्पोर्ट्स संघानं फलंदाजी करताना 56 धावा केलेले आहेत, याचा अर्थ विजयाकरता 57 धावा करायचे आहेत वहाळ इंडियन वहाळ संघाला. तर बघूया सामन्याचा पूर्वार्ध आता संपतो आहे आणि उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. पूर्वार्धामध्ये आता सांगितल्याप्रमाणे मिहिर स्पोर्ट्स वहाळ संघानं 56 धावा कुठल्या आहेत. इथे विशेषतः पंच नीरज राणावत आणि गणेश बाविस्कर आणि निशांत म्हात्रे यांना विशेष धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण सामना सुरू झाल्यापासून जवळजवळ चला नाणेफेकीला या ठिकाणी यायचं आहे. तर या तिन्ही पंचांची कामगिरी अतिशय उत्तम अशी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना संघनायकांना सांगितलेलं आहे, पंचांनी एकदा निर्णय दिल्यानंतर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन वगैरे काय घ्यायचं नाही आहे. अर्थात हे तिन्ही पंच हे अनेक सामन्यांमध्ये ज्यांनी उत्कृष्ट उच्च दर्जाची अशी पंचगिरी केलेली आहे असे पंच आहेत आणि त्या ते सगळ्या संघांना समानच मांडतात आणि त्याप्रमाणे आत्ता आपण पाहिले दरम्यान या ठिकाणी नाणेफेक आता जी झालेली आहे त्या नाणेफेकीचा कौल हा श्री गणेशा संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर आता इंडियन वहाळ संघाची सलामीची जोडी आता मैदानामध्ये गेलेली आहे. सुदेश साळुंके आणि मयूर चव्हाण इकडे गोलंदाजी करतोय. प्रतीक पाटील 57 धावांचा पाठलाग करायचा आहे इंडियन वहाळ संघाला. इकडे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूनं प्रतीक पाटील गोलंदाजी करतोय पंचांच्या डाव्या बाजूनं आणि त्याला सामोरे जातो आहे सुदेश साळुंके. एक अतिशय जबरदस्त असा हा खेळाडू आहे सुदेश. पहिला चेंडू आणि चेंडूला ड्राईव्ह करायचा होता आणि आउट सिंगर असा चेंडू झालेला आहे, त्याच्यामुळे निर्धाव चेंडू ठरतोय. पहिला चेंडू निर्धाव विजयाकरता 57 धावांचं टार्गेट आहे इंडियन वहाळ संघाला. पुन्हा एकदा प्रतीक पाटील आणि पुन्हा एकदा सुदेश साळुंके. बघूया आत्ताचा चेंडू आणि मिडविकेटच्या बाजूला पूल केलेला आहे. दरम्यान एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. बघूया दोन धावा होत आहेत की नाही आणि या दोन धावा. अशा रीतीनं इंडियन वहाळ संघाचं धावांचं खातं
या ठिकाणी सुरू झालेला आहे. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर इंडियन संघ बिनबाद दोन. आता प्रतीक पाटील आपल्या पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय आणि पुन्हा एकदा सामोरे येतोय सुदेश. आता तर चेंडू आणि मिडॉनकडे मिडॉपकडे पाठवला होता. एक धाव मिळती आहे. धाव संख्या तीन मध्ये गेलेली आहे. बिनबाद तीन, चेंडू मात्र टाकून झालेले आहेत चार. पुन्हा तयार होतो आहे प्रतीक पाटील आणि तिकडे तयार झालेला आहे मयूर चव्हाण. प्रतीक धावतोय आणि त्याचा चेंडू चव्हाणसाठी. आताचा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने मारलेला आणि हा बहुदा चौकार. सुरेख असा मिडॉपच्या बाजूला सीमारेषेपर्यंत सीमारेषा पार केलेली आहे असा चेंडू, ज्याला आपण अपड्राईव्ह म्हणतो अशा प्रकारचा फटका. धावसंख्या पाच मध्ये गेलेली आहे. सात, क्षमा करा, सात. बिनबाद सात. पुन्हा एकदा प्रतीक. आता चेंडू आणि मयूर याला काही चेंडू मारता आलेला नाहीये. दरम्यान स्वदेशला धाव काढायची होती, परंतु कदाचित तो आत्मघातकीपणा ठरला असता, पण तसं काय झालेलं नाही आहे. धाव संख्या आपल्याला बघायला मिळते आहे सात. बिनबाद सात. आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू गोलंदाजी करतोय प्रतीक आणि त्याला सामोरे येतो आहे सुदेश साळुंगे. मयूर, मयूर, क्षमा करा मयूर. आता चेंडू हळूद पुश केलाय स्क्वेअर लेगच्या बाजूला. त्या ठिकाणी चेंडू सुंदर असा फील्ड झालेला आहे. मला वाटतं कपिल मुनी, कपिल मुनी यांनी अतिशय सफाईदारपणे हा चेंडू अडवला आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इंडियन वाळ संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद आठ. बिनबाद आठ अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते आहे. आता चार षटकामध्ये विजयाकरता 49 धावा करायचे आहेत इंडियन वाहेळला. चार षटकामध्ये 49, खरं म्हणजे सुदेश सरका एक अतिशय तडाखेबाद असा फलंदाज आहे. हॅलो, हॅलो. वहाल इंडियन विरुद्ध मिहिर स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये चालू असलेला हा सामना. प्रथमतः फलंदाजी करताना मिहिर स्पोर्ट्सच्या फलंदाजांनी 56 धावा करून वहाल इंडियनच्या फलंदाजांसमोर 5 षटकांमध्ये 57 धावांचं आव्हान उभं केलंय. त्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये धावा होत आहेत त्या 8. कल्पेश याचा आपल्या पहिल्याच षटकातील चेंडूवरती मयूर चव्हाण डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. चेंडू धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 9. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 9. अनुभवी असा गोलंदाज कल्पेश स्वतः कर्णधार पॉवर प्लेचा दुसरं षटक घेऊन तिकडे तेवढाच तडाखेबंद फलंदाज सुदेश सालुंके. कल्पेशचा चेंडू सुदेशसाठी स्लोवर पद्धतीचा चेंडू, पंचांचा खराब चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येची वाढ होते. एका धावेनिशी धावसंख्या होते 1 षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10. मिहिर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार विरुद्ध वहाल इंडियनचा कर्णधार असा हा चालू असलेला सामना. कल्पेशचा चेंडू सुदेशसाठी पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा परत एकदा खराब चेंडूचा इशारा.
यष्टी रक्षक मनोज म्हात्रे उर्फ मामा यांचं सुंदर यष्टी रक्षण म्हणावं लागेल. जी एक धाव त्यांनी वाचवली आहे, एका धावीनेची धाव संख्या होती ती 11, बिनगडी बाद 11. कल्पेश याच्या गोलंदाजीचा सूर कुठंतरी हरवला आहे. कल्पेशचा चेंडू पुन्हा एकदा स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू, सुदेश याला काय चेंडू समजत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या आहे त्या स्थितीत बिनगडी बाद 11. उर्वरित 22 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता असणारे वहाल इंडियन या संघाला. हा सामना करो किंवा मरो असा असणार आहे वहाल इंडियन संघासाठी. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि आत्महत्या म्हणावी लागेल इथं. सुदेश सालुंके याच्या रूपानं पहिला मोठा हादरा बसतोय वहाल इंडियन संघाला 11 या धावसंख्येवर. अरे बेडची वाला लावून गेली माझी लाडाची महिना, खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा महिना, खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा महिना. काय करा एक षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 1 गडी बाद 11. पहिला मोठा हादरा सुदेश सालुंके याच्या रूपानं. सुदेश सालुंके यानं केलेली ही आत्महत्या म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू असताना चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, कर्णधाराच्या अंगलट आला असं म्हणावं लागेल. तिथं सलामीवीर मयूर चव्हाण असणार आहे स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज मैदानात येतोय निशांत पाटील. कल्पेश याच्या गोलंदाजीचा चौथा चेंडू. मयूर चव्हाण खेळून काढतोय फाईन लेगच्या दिशेनं. डिक्लेरेशन झोन असल्या कारणानं एक धाव मिळते. एका धावीनिशी धाव संख्या होती ती 12. 1 गडी बाद 12. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 12. 20 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता असणारी ती वहाल इंडियन संघाला. वहाल इंडियन संघाला पुढच्या फेरीत जाण्यासाठी हा सामना. कल्पेश याचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू. यष्टी रक्षक मनोज म्हात्रे यांच्याकडनं चुकी होते आणि 22 रूपानं आणखी एक धाव मिळते. 1+1 अशा दोन धावांनी धाव संख्या होती ती 1 गाड्याच्या मोबदल्यात 14. 1 षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 14. कल्पेश घरत याची सुंदर गोलंदाजी, मात्र अवांतर धावा 4 देतोय आपल्या षटकामध्ये. बोनस धाव संख्या निशांत. कल्पेशाच्या गोलंदाजीचा समाचार घेणार की नाही? पण नाही. एक धाव पळून काढतायत दोन्ही फलंदाज. एका धावीनिशी धाव संख्या होती ती 15. 1 षटक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15. मयूर चव्हाण आणि निशांत पाटील असे हे दोन्ही फलंदाज. सलामीला आलेला फलंदाज मयूर चव्हाण, तसेच सुदेश सालुंके याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज निशांत पाटील खेळपट्टीवर. कल्पेश याचा आपल्या षटकातील पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असणार आहे. सामना करेल मयूर चव्हाण. कल्पेशचा चेंडू मयूर चव्हाण साठी पडतो. चेंडू हवेमध्ये मिडविकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. पसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. आया मना पसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 21. कल्पेश याच्या शेवटच्या चेंडूचा खरपूस समाचार घेत धाव संख्येला आकार देतोय मयूर चव्हाण. संघाला कुठेतरी कमबॅक करून देतोय मयूर चव्हाण. मयूर चव्हाणची हीच खेळी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? मगाशी ज्यानं घातकी खेळी केली, 40 धावांची खेळी, ज्या खेळीमध्ये 6 उत्तुंग असे षटकार लगावले, तो चेतन घरत अजूनही वहाल इंडियनच्या खेम्यामध्ये आहे. मिहिर स्पोर्ट्स संघाकडून 3रा षटक घेऊन येतोय प्रदीप मुंबईकर. सामना करण्यासाठी
वन डाउन ला आलेला फलंदाज निशांत पाटील सामना करेल प्रदीपच्या गोलंदाजीचा. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण सीमा रेषेवर विखुरलेलं प्रदीप मुंबईकर याची गोलंदाजी. उजव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने 18 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता 12 ची सरासरी असणार आहे. प्रदीपचा पहिला चेंडू निशाणसाठी पडतोय शॉट पद्धतीचा चेंडू चेंडू खेळून काढतोय पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. प्रदीप मुंबईकर याच्या गोलंदाजीचा चौकारानिशी स्वागत करतोय निशांत. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला हा चौकार सुंदर असा फटका होता. पॉइंटच्या दिशेने 4 धावांनिशी संघ जातोय 25 या धावसंख्येवर. 17 चेंडू जिंकण्यासाठी उर्वरित 32 धावांची आवश्यकता असणार आहे ती वहाल इंडियनच्या संघाला. दोन्हीही अनुभवी असलेले फलंदाज खेळपट्टीवर. वहाल इंडियन संघाचे निशांत पाटील स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला असणारे मयूर चव्हाण. प्रदीप मुंबईकर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना प्रदीप मुंबईकर याचा दुसरा चेंडू असणार आहे निशांत साठी. प्रदीपचा चेंडू शॉट पिच पद्धतीचा चेंडू खेळून काढतोय मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धावसंख्या होते ती 26. दोन षटक दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 26. मगाशीचा षटकारवीर जनक कल्पेशच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावून कुठेतरी संकेत दिले मीर स्पोर्ट्स संघाला की हम भी किसी से कम नहीं. अशा प्रकारचा जोरदार प्रत्युत्तर होता. बघूया मयूर चव्हाण षटकारवीर मयूर चव्हाण प्रदीप याच्या गोलंदाजीचा सामना करेल. प्रदीपचा चेंडू मयूर चव्हाण साठी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार. मयूर याच्या बॅटमधून निघालेला हा लगातारचा दुसरा षटकार. प्यार किया तो डरना क्या जर पोरगीस म्हणते आईला जर पोरगीस म्हणते आईला. मयूर चव्हाण षटकार हॅट्रिक वरती. साईनाथ सालुंके यांच्याकडनं कुठल्याही विकेट चौकार षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचं रोख बक्षीस आहे. मयूर चव्हाणला ही संधी आहे. मयूर चव्हाण याची सुंदर अशी खेळी. प्रदीप याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. प्रदीप याच्या चेंडूवरती उत्तुंगाचा हा चेंडू हवेत झेल खाली क्षेत्ररक्षक पंच. कुणाल चिरलेकर याचा मिडविकेटच्या इथं सुंदर असा सुरेख असा सीमारेषेवर पकडलेला झेल आणि दुसरा मोठा हादरा बसतोय मयूर चव्हाण याच्या रूपानं वहाल इंडियन संघाला. आठ चेंडू मध्ये 19 धावा करून मयूर चव्हाण परततोय. त्याची जागा घेण्यासाठी येतोय भूषण कोळी. संघाला सुस्थितीत आणून मयूर चव्हाण खेम्यामध्ये परतताना असं वाटलं होतं की संघ विजयी करूनच मैदानाच्या बाहेर येईल. पण तिसरा उत्तुंग षटकार लगावण्याच्या नादात मिडविकेटच्या सीमारेषेवरती कुणाल चिरलेकरचा सुरेख झेल. प्रदीप याचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू चेंडू खेळून काढतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्या होते ती 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथमच फलंदाजीला आलेला हा भूषण कोहली सामना करेल प्रदीप याच्या गोलंदाजीचा. प्रदीप यानं 5 चेंडू फेकले त्यामध्ये 12 धावा देऊन एक गडी बाद करण्यात यश आले. प्रदीप याचा चेंडू भूषण साठी पडतोय. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. तिथं स्वतः कर्णधार कल्पेश घरत येतोय. चेंडू यष्टी रक्षकाच्या दिशेनं फेकतोय. एक धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्या होते ती 34. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 34. निर्णायक 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असणार आहे वहाल इंडियन संघाला. वहाल इंडियन संघाचे मैदानामध्ये असलेले हे दोन फलंदाज निशांत पाटील आणि भूषण कोहली ज्यांच्या दोघांच्याकडं
मोठे हार्ड हिट मारण्याची क्षमता असणारे फलंदाज, तसेच डावखोरे आताचा फलंदाज चेतन घरत अजूनही त्यांच्या संघामध्ये सामील, म्हणजे खेम्यामध्ये अजूनही बाकी आहे, जो मैदानामध्ये येणं बाकी आहे. मेरी स्पोर्ट संघाच्या कर्णधाराला नक्कीच पेचात टाकून ठेवलं या फलंदाजांनी, कारण उर्वरित 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. चौथं षटक घेऊन कर्णधार कोणाला पाचारण करतोय? चौथ्या षटकाची जबाबदारी कर्णधार कुणाल चिरलेकर याच्या खांद्यावरती देतोय. सामना लवकरात लवकर संपवायचा आहे, अजून एक सामना बाकी आहे आपला, लवकरात लवकर संपवायचा आहे. नवीन गोलंदाज येतोय या सामन्यासाठी. नवीन गोलंदाजाचा वापर चतुर खेळी म्हणावी लागेल. कर्णधार कल्पेश घरत याचे पाचारण केले कुणाल चिरलेकर याला. राईट हँडेड बॉलर, उजव्या हाताचा गोलंदाज, पंतांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू सामना करेल भूषण कोहली. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि तिसरा मोठा बसतोय भूषण कोहली याला. मगाशीचा पहिल्या मॅचचा धडाकेबाज डावखोरे आताचा फलंदाज चेतन घरत मैदानामध्ये. ज्यानं मगाशी या टुर्नामेंट मधली उच्चांकी धाव संख्या 80 धावांचा पाठलाग करताना समोरच्या ऋषी नाईकच्या संघाला नाकीनं वाणले होते, तोच चेतन घरत मैदानामध्ये. 11 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असणार आहे. तिकडं मगाशीचा फलंदाज निशांत पाटील, निशांत पाटील साठी चेंडू, चेंडू खेळून काढतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय, पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. एका धावेची धावसंख्या होते ती 35. 10 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. कुणाल चिरलेकर याचे सुरुवातीचा झोन सुरेखा चेंडू म्हणावे लागतील, ज्या दोन चेंडूंमध्ये एक गडी बाद करून एक धाव देण्यात यश आलेलं आहे. चेतन घरात मागाशीच्या त्या खेळीची पुनरावृत्ती करेल का हा प्रेक्षकांना पडलेला प्रश्न. 10 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असणार आहे. डावखोरे आताचा हार्ड हिटर फलंदाज चेतन घरत मैदानात, ज्यानं मगाशीच्या आपल्या खेळीमध्ये 6 उत्तुंग षटकार लगावले होते. श्री गणेशा जरा बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचंय. दहा चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. हार्ड हिटर फलंदाज चेतन घरत स्ट्राइक एंडला. कुणालचा चेंडू चेतन साठी पडतोय, चेंडू सीमारेषेचा वेध घेता घेता डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एक धाव मिळते, एका धावेची बढती होते, एका धावेची धावसंख्या होते ती 36. 9 चेंडू उर्वरित, 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. उरलेले या षटकातल्या 3 चेंडू वरतील एक मोठा घनाघाती प्रहार हा नक्की करावा लागेल वहाल इंडियनच्या या फलंदाजांना, जर संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर. 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. तिथं अनुभवी फलंदाज निशांत पाटील, कुणाल चिरलेकरचा चेंडू निशांत पाटील साठी, यष्ट्यांचा वेध घेतोय निशांत पाटील याच्या खेळीचा अंत. चेंडू 21 धावांची आवश्यकता. निशांत याची जागा घेण्यासाठी येतोय मनीष फडके. कुणाल चिरलेकर याची सुंदर अशी गोलंदाजी. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता असताना हा आलेला गोलंदाज, ज्यानं आपल्या 4 चेंडूमध्ये 2 धावा देत 2 गडी बाद करण्यात त्याला यश आलंय. निर्णायक स्थितीमध्ये निर्णायक षटक म्हणावं लागेल हे कुणाल चिरलेकर याचं. 8 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे, यामध्ये कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. 8 चेंडू 21 धावा कुणाल चिरलेकर, ज्यानं 4 चेंडू सुरेख टाकलेत, पण जर येणाऱ्या 2 चेंडू मध्ये
घनागती प्रहार करण्यात फलंदाज यशस्वी ठरले तर कुठेतरी कमबॅक होऊ शकतो. कुणाल चिलेकरचा चेंडू मनीष फडकेसाठी, खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू जातोय सीमारेषेकडे. सूर्यकाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, ती एकच धाव मिळते, एका धावेनिशी धाव संख्या जाते ती 37. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. टावकुरा फलंदाज चेतन घरात, याचा धसका नक्कीच असणार आहे समोरच्या कर्णधाराला, कारण ज्यानं मगाशी आपल्या खेळीमध्ये उत्तुंग 6 षटकार लगावलं, एक हाती सामना फिरवण्याची ताकद त्याच्यात आहे. त्याने जे मगाशी च्या सामन्यात दाखवून दिलं होतं तोच चेतन घरात पुन्हा एकदा मैदानावरती. कुणाल चिरलेकर याचा शेवटचा चेंडू चेतन घरातसाठी, जोरात मारायचा होता चेंडू, अंगावरती आदळतोय आणि आत्महत्या म्हणावी लागेल. स्ट्राईक केल्याच्या नादात चेतन घरातच्या खेळीचा अंत. डीजे पाणी 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 घेऊन जायचंय मैदानामध्ये, पाणी घेऊन जायचंय. निर्णायक स्थितीमध्ये निर्णायक षटक टाकतोय कुणाल चिरलेकर. कर्णधाराची जी रणनीती होती त्या रणनीतीला साजेशी गोलंदाजी म्हणावी लागेल कुणाल चिरलेकर याचा. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये, पाणी घेऊन जायचंय. 12वा खेळाडू पाणी नाहीये, एक षटक तुम्ही संपवून घ्या. चला एक षटक जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता, 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. कल्पेश घर त्याच्या रणनीतीवर, कुणाल चिरलेकरची सुरेख गोलंदाजी, 3 धावा देत 3 गडी बाद, 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. तिकडे स्ट्राईक एंडला असणार आहे मनीष फडके, इकडा नवीन आलेला फलंदाज रवींद्र घरात. मी स्पोर्ट्सच्या कर्णधाराला विनंती, आता कुठल्याही प्रकारची मीटिंग घेऊ नका, एक सामना खेळवायचा आहे. कमिटीकडनं स्ट्रिक्ट वॉर्निंग करण्यात आली आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल असा कमिटीकडून कळवण्यात येत आहे. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. अनुभवी गोलंदाज कपिल पाटील, ज्यांच्या कोट्यामध्ये लेग स्पिन ऑफ स्पिन अशा दोन्ही प्रकारचे चेंडू आहेत. शेवटचं हाणामारीचं निर्णायक षटक आता त्यांच्या हातामध्ये असणार आहे. 6 चेंडू मध्ये 20 धावा. मी मगाशी पण म्हटलंय क्रिकेट मध्ये काहीही घडू शकतं, शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ही लगावले जाऊ शकतात. मनीष याच्या बॅट मधून निघालेला कॅच घेऊन क्षेत्ररक्षक सीमारेषा पलीकडे, 6 धावा. पहिला मोठा फटका मनीष याच्या बॅट मधून. निर्णायक स्टेज वरती सामना आलेला आहे. मनीष फडके याच्या बॅट मधन निघालेला उत्तुंग षटकार, 5 चेंडू 14 धावा. पंतांचा खराब चेंडूचा इशारा, अवांतर धावेची वाढ होते, धाव संख्या जाते ती 44च्या घरात. 5 चेंडू 13 धावा. मगाशीच म्हटलंय क्रिकेट मध्ये काही घडू शकतं. कपिल मुनी प्रेशर मध्ये येऊन सुरेख अशी गोलंदाजी, झेल हवेत आहे क्षेत्ररक्षक, झेल खाली, झेल जमिनीला दान करतोय. 2 धावा पळून काढण्यात दोन्ही फलंदाजांना यश येते. 2 धाव्यांनीशी धाव संख्या जाते ती 46च्या घरात. 4 चेंडू 11 धावा. सहा चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता असताना या 2 चेंडूंमध्ये 9 धावा आल्या. 4 चेंडू 11 धावा. मनीष फडके फलंदाजीला, कपिल याचा चेंडू मनीष साठी पडतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत गेला. 1 धाव मिळते, 1 धावेनिशी संघ जातोय 47. सामना निर्णायक स्थितीत, 3 चेंडू 10. जेवढा अनुभवी गोलंदाज तेवढाच अनुभवी फलंदाज रवींद्र घरात मैदानामध्ये. कपिल याच्या गोलंदाजीवरती 2 षटकार मारेल का, तर कपिल रवींद्र याला हुकवण्यात यशस्वी होईल का, येणारा कालच सांगणार आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता, 1 षटकार 1 चौकाराची असलेली आवश्यकता. वहाल इंडियन संघासाठी हा महत्वाचा आणि मोठा सामना असणार आहे. जर हा सामना या संघानं जिंकला तर कुठंतरी या ग्रुपमध्ये उलटफेर होण्याची शक्यता जास्त आहे. कपिल याचा
चेंडू सामना करेल रवींद्र घरा तीन चेंडू दहा धावा तीन चेंडू दहा धावा फटका जोरात मारायचा होता चेंडू अदलतोय अंगावरती आणि एक धाव मिळते एका धावेनशी धाव संख्या होते ती 48 दोन चेंडू नऊ धावा दोन चेंडू नऊ धावा मगाशीचा मयूर चव्हाणचा पकडलेला निर्णायक झेल त्या झेलला अडवलेल्या सहा धावा नक्कीच मिहिर स्पोर्ट्स संघाच्या पथ्यावरती कपिल मुनियाचा चेंडू मनीष साठी पडतोय सुरेख असा लेग स्पिन चेंडू मनीषाला खेळण्यात अपयश येते एक चेंडू नव धावा शेवटचा चेंडू असणार आहे कपिल याचा सामना करेल मनीष असाच एक सामना झाला होता तरघरच्या मैदानावरती एका चेंडू मध्ये आठ धावांची आवश्यकता असताना नऊ चेंडू टाकला होता पण कपिल पाटील यांनी आपला अनुभवपणाला लावून संघाला विजयाच्या दिशेने नेतोय आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना विजयी होतोय मिहिर स्पोर्ट्स त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ऑस्ट्रेलिया